नमस्कार, मी वसुधा, वसुधास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। बटाट्याचे पराठे हे नाश्त्यासाठी एक चांगला पदार्थ आहे, तर ते कसे बनवायचे हे आता आपण बघूया। उकडलेले बटाटे, तेल, ओवा, कसुरी मेथी, जिरे पावडर, धने पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, मीठ, तिखट, कोथिंबीर, मेथी, बारीक कापलेला कांदा। प्रथम उकडून घेतलेला बटाटा किसून घ्यायचा किंवा मॅश करून घ्यायचा, त्यामध्ये ओवा घालायचा, नंतर जिरे पावडर, धणे पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, मीठ, कसुरी मेथी, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर, मेथी थोडीशी हवी असेल तर घालायची, असं काय नाही। तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालतं। तिखट, हे सगळं घालून मिक्स करायचं व्यवस्थित। हे सारण आहे बटाट्याच्या पराठ्यामधलं, तर ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि त्यामध्ये छोटा एक चमचा तेल घालायचे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्या गोळ्यामध्ये। आणि नेहमी जसं आपण चपातीला पीठ भिजवतो गव्हाचे, तसे पीठ भिजवून घ्यायचे आणि त्या पिठाचा एक आता गोळा करून घ्यायचा मोठा, आणि तो थोडासा लाटून घ्यायचा। आणि त्यामध्ये आपल्याला आता ते बटाट्याचे सारण घालायचे आहे। आता मोदकाला जसं आपण चुण्या चुण्या करत मोदक तयार करतो, तसंच ह्यालाही करायचं आणि पूर्ण तो गोळा बंद करायचा। पुन्हा मग आता पिठामध्ये बुडवून घ्यायचं आणि हातानेच पूर्ण थोडं थोडं सरकवत न्यायचं, म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरते। आणि आता लाटण्याने तो हळूवार लाटायचा। पराठा हा थोडासा जाडसरच ठेवायचा। सगळीकडून व्यवस्थित लाटून झाल्यानंतर गरम तव्यावरती भाजून घ्यायचा। त्यावेळी तुम्ही तेल, बटर किंवा तूप लावून तुम्ही भाजू शकता। खरपूस भाजून घ्यायचा दोन्ही साईडने। अशा प्रकारे हा बटाट्याचा पराठा भाजून तयार झालेला आहे। आपण आता पुन्हा एक दुसरा पराठा तयार करून घेऊया। तर तुम्हाला कोणती हवी ते साईजमध्ये तुम्ही करून घेऊ शकता। हे मी मोठ्या साईजमध्ये केलेले आहेत। लहान हवं असेल तर लहान साईजमध्ये करायचं। त्यासाठी तुम्ही पिठाचा गोळा किंवा जे सारण असेल ते थोडं थोडं घ्यायचं। नाश्त्याला हा एक छान प्रकार आहे बटाट्याचे पराठे, आणि सगळ्यांना आवडतात अगदी। हे झाले तयार बटाट्याचे पराठे। हे पराठे दही, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। वसुधास किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह।